सबस्क्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, मी पूजा कांदेकर, मुक्तागिरी न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. एक नजर आजच्या सुपरफास्टवर. साताऱ्यातील गुरुवार पेठेत नगरपालिकेच्या गळथान कारभारामुळे बीएसएनएलची केबल खराब झाली आहे. गेल्या 8 दिवसांपासून नगरपालिका ते बोगदा या परिसरात बीएसएनएलची सेवा बंद पडली आहे. सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे. सातारा जिल्हा पुन्हा चौथ्या स्तरात जातोय की काय अशी शंका निर्माण झाली आहे. त्याला सर्वस्वी नागरिक जबाबदार आहेत. साताऱ्यातील सर्व गुंतागाड्यांना नंबर प्लेटा बसवण्यात आल्या असून शिवसेनेच्या शहराध्यक्षांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे या नंबर प्लेटा बसवण्यात आल्या आहेत. साताऱ्यातील वाडेफाटाचे खेडे येथील सर्व्हिस रोड रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे गाड्यांचे व वाहन चालकांचे मोठे नुकसान होत असून हे खड्डे लवकरात लवकर बुजवावे अशी मागणी होत आहे. आसमानी संकट कोसळून घरदार वेस्तनाभूत झालेल्या आपत्तीग्रस्त बांधवांसाठी लोणंद राष्ट्रवादी काँग्रेसने एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत सुमारे 1.5 टन साहित्याचे वाटप गोळा करून आपत्तीग्रस्तांसाठी रवाना केले. महाबळेश्वर तालुक्यातील गिरणे या दुर्गम पूरग्रस्त गावाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाबळेश्वर तालुका शाखेने मदतीचा हात दिला असून स्वयंसेवकांनी भर पावसात जाऊन पायी त्यांची मदत केली. समता सैनिक दलाच्या वतीने पाटण तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे पूरग्रस्तांनी संकटग्रस्त गावांना अत्यावश्यक वस्तू भेट दिल्या. सातारा नगर परिषदेच्या शाळांमधील छोटा शिशू, मोठा शिशू, त्यांचे वर्ग शिक्षक, कर्मचारी व मदतनीस यांचे थकित वेतन त्वरित मिळावे यासाठी संयुक्त शिक्षक शिक्षण बचाव समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.